वेलकम स्टूडेंट्स टू माय यूट्यूब चैनल मायसेल्फ दिनेश आणि आज आपण सुरू करणार आहो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू मधला फर्स्ट चैप्टर हेरिडिटी अँड इवॉल्यूशन। ओके सो हा या चैप्टरचा फर्स्ट पार्ट असणार, आणखी सुद्धा पुढील पार्ट्स येतील। तर चैप्टरला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, सो दॅट तुम्हाला या चॅनलवर येणाऱ्या अपडेट्स मिळत राहतील। ओके आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईकसुद्धा करा आणि मित्रांसोबत शेअरसुद्धा नक्की करा। ओके तर चला मग सुरू करूया। तर आता बघा, चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इवॉल्युशन। ओके तर हेरिडिटी म्हणजे काय? तर हेरिडिटीला मराठीत म्हणतात अनुवांशिकता। ओके आणि इवॉल्युशन ज्याला मराठीत म्हणतात उत्क्रांती किंवा विकास। ओके सो हेरिडिटी मीन्स अनुवांशिकता अँड इवॉल्युशन ज्याला उत्क्रांतीसुद्धा म्हणतात किंवा विकास सिंपली। ओके मग आता ही हेरिडिटी आणि इवॉल्युशन आहे काय आणि ते आपण या चॅप्टरमध्ये कशा पद्धतीने स्टडी करणार आहोत ते ॲक्च्युली आपण आता पाहणार आहोत। ओके तर हे बघा, हेरिडिटी मीन्स अनुवांशिकता म्हणजेच काय? तर एका पिढीकडले जे कॅरेक्टर्स आहेत ते पुढच्या पिढीकडे जातात आणि नंतर ते पुढच्या असे होत होत ॲक्च्युली इवॉल्युशन होत जातं। ओके म्हणजे बघा, आता तुमच्याकडे जे काही कॅरेक्टर्स असतील, जसं तुमचा चेहरा किंवा इतर नाक डोळे कान ओके केस वगैरे, तर ते तुमच्या आईसारखे किंवा वडिलांसारखे असतात। तर त्यांचे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते त्यांच्या आजोबा म्हणजे तुमच्या आजोबांकडून आलेले त्यांना असतात, आजोबा आजींकडून। ओके म्हणजेच काय? तर एका पिढीचे कॅरेक्टर्स जे आहे ते दुसऱ्या पिढीकडे येत आहे आणि दुसऱ्या पिढीचे पुढच्या पिढीकडे जात आहे। ओके सो दॅट इज नथिंग बट द अनुवांशिकता मीन्स हेरिडिटी। सो एका पिढीकडले कॅरेक्टर पुढच्या पिढीकडे जाणे। ओके तर हे झाले एक्सटर्नल कॅरेक्टर्स म्हणजे जे आपल्याला बाहेरून दिसत आहेत। ओके तर तसेच आपले जे इंटरनल कॅरेक्टर्ससुद्धा आहे म्हणजे जे आपलं स्ट्रक्चर आहे बॉडीचं किंवा बाकी इतर ऑर्गन्सचं फंक्शनिंग वगैरे आहे, सो ह्यासुद्धा गोष्टी हेरिडिटीवर डिपेंड करतात। ओके म्हणजेच एक पुढची पिढी जी होणार आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर मागच्या पिढीवर आणि मागची जी आहे त्याच्या आधीच्या पिढीवर म्हणजेच काय तर टप्प्याटप्प्याने विकास होत जातो, राईट? आणि हे कशातून होतं? तर हेरिडिटी। ओके सो हेरिडिटी ही ॲक्च्युली रिस्पॉन्सिबल आहे कशाला? तर मग इवॉल्युशनला, असा सुद्धा आपण म्हणू शकतो, बरोबर? सो इवॉल्युशन म्हणजे काय? तर विकास होत जाणे। म्हणजे आधी बघा तर ह्युमन्स कसे ॲक्च्युली माकडासारखे दिसायचे असं म्हणतात, नंतर हळूहळू त्यांच्यात प्रगती किंवा विकास होत गेला आणि ते सुधारून आज आपण जे आहोत, ओके दॅट इज होमो सपायन्स म्हणतात। ओके सो हा जो विकास होत गेला त्यात हेरिडिटीचा एक मोठा रोल आहे। ओके इतर फॅक्टर्ससुद्धा आहे जसे की काळानुसार काही त्यांच्यात चेंजेस झाले, काही नवीन चेंजेस त्यांनी स्वतः ॲडॉप्ट केले। ओके सो ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या बेसिकली आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत। ओके सो म्हणजेच काय? ओव्हरऑल या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये हेरिडिटी ही कशी असते, ओके और ती कशा पद्धतीने होत असते, म्हणजे एका पिढीचे दुसऱ्या पिढीकडे चेंजेस कसे येतात आणि त्यातून त्या ऑर्गॅनिझमचं इवॉल्युशन कसं होत जातं, हेच बेसिकली या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत। ओके म्हणजेच त्याचा उत्क्रांती कशी होत जाणार, तो मोर डेव्हलप कसा होणार। ओके सो मग कुठल्या कुठल्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत त्या एकदा बघून घ्या। तर हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, ओके म्हणजे हेरिडिटी अँड इवॉल्युशन हे इन डिटेल आपण पुढे पाहणार आहोत। ओके सो जस्ट इंट्रो दिला आहे मी तुम्हाला की काय आहे नेमकं। सो हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, नंतर ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, त्यानंतर आपण इवॉल्युशन पाहणार आहोत, नंतर एव्हिडन्सेस ऑफ इवॉल्युशन, नंतर डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लॅमार्किझम, स्पेसिएशन आणि देन ह्युमन इवॉल्युशन। ओके तर सुरुवात करूया मग आता चॅप्टरला। तर यात बघा, पहिलं आहे तुम्हाला कॅन यू रिकॉल। ओके तर यात काही क्वेश्चन्स दिले आहेत जे तुम्ही मागच्या वर्षी ॲक्च्युली शिकलेला आहात त्यावरच बेस्ड आहे। ओके सो पहिलं आहे की विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरिंग हेरिडिटरी कॅरेक्टर्स, कुठला कंपोनंट आहे सेल्युलर न्यूक्लियसचा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जो की हेरिडिटरी कॅरेक्टर्स कॅरी करतो? ओके सो याचा आन्सर बघा, ॲक्च्युली कसं असतं की आपले जे सेल्युलर आपण सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहोत ही आपल्या सेल आहे मग। ओके
कुठल्या एका ऑर्गनची ही सेल घेतली. आता सेलमध्ये काय असतं तर इतर सेल्युलर कंपोनंट्स असतात, ओके, आणि एक असतो न्यूक्लियस सेंटरमध्ये. सो या न्यूक्लियसला जर तुम्ही झूम करून बघितलं तर हा आहे न्यूक्लियस, ओके. तर यात बघा तुम्हाला न्यूक्लियोप्लाझम, न्यूक्लियर कंपोनंट्स आणि इथे क्रोमोझोम्स दिसतात, बरोबर. आता या क्रोमोझोमला जर तुम्ही झूम करून बघितलं, हे क्रोमोझोम्स आहेत. सो मी या क्रोमोझोम्सना इथे झूम केलं आहे, ओके. सो या क्रोमोझोम्सना जर तुम्ही झूम करून बघितलं तर आणखी तुम्हाला काय दिसणार तर DNA दिसणार. आणि DNAला जर झूम करून बघितलं तर तुम्हाला दिसणार तिथे जीन्स, ओके, ठीक आहे. आता मी ते जीन्सचं स्ट्रक्चर याच्यासाठी नाही काढलं आहे की जीन्स हे ॲक्च्युली केमिकल कंपाऊंड्स आहेत, सो त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते जरा मोठं आहे, सो दॅट मी इथे काढलं नाही, पण पुढे आपण ते पाहणारच आहोत, ओके. म्हणजेच काय बघा, आता इथे सेल आहे, न्यूक्लियस आहे, क्रोमोझोम, DNA, जीन्स. तर यातला जेनेटिक मटेरियल कॅरी करणारा घटक कुठला आहे, ओके. जेनेटिक मटेरियल म्हणजेच काय, तर एका पिढीचे जे कॅरेक्टर्स आहेत ते पुढच्या पिढीकडे घेऊन जाणारा सबस्टन्स, ओके, दॅट इज द जेनेटिक मटेरियल, ठीक आहे. तर इथे बघा, हे जे क्रोमोझोम्स आहेत जे न्यूक्लियसमध्ये असतात त्यांच्यात असतो DNA आणि देन जीन्स, ओके. तर आपली जी ॲक्च्युली इन्फॉर्मेशन आहे, और त्यालाच म्हणू शकतो आपण मोर प्रॉमिनंटली जे कॅरेक्टर्स आहेत आपले, ओके, म्हणजेच एका पिढीचे जे कॅरेक्टर्स आहेत ते ॲक्च्युली स्टोअर असतात या जीन्समध्ये, ओके. म्हणजे त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे, त्यांचे स्ट्रक्चर कसं असणार, फंक्शनिंग किंवा इतर जे एक्सटर्नल कॅरेक्टर्स आहेत, केस कुरडे असणार, काळे असणार, ओके. सो हे सर्व जे आहे ते जीन्समध्ये स्टोअर असतात. आणि हे जीन्स कुठे असतात तर DNAवर असतात, आणि DNA कुठे असतो तर क्रोमोझोम्समध्ये असतो, आणि क्रोमोझोम्स न्यूक्लियसमध्ये, ओके. सो मग आता तुम्हाला लक्षात आलं आहे की ॲक्च्युली जे जेनेटिक मटेरियल आहे ते कोण कॅरी करतं, तर जीन्स कॅरी करतात, आणि जीन्स असतात DNAमध्ये, DNA क्रोमोझोम्समध्ये. परंतु ॲक्च्युली जेव्हा सेल डिव्हिजन होते, ओके, सेल डिव्हिजन मीन्स हे कधी होतं आता, ओके. सो सेल डिव्हिजन होतं जेव्हा स्पर्म प्लस एग फ्यूज होतात तेव्हा, ओके, अँड त्यातून देन न्यू ऑर्गॅनिझम तयार होतो, ओके, ठीक आहे. सो ही जेव्हा प्रोसेस होते तेव्हा ॲक्च्युली हे जे क्रोमोझोम्स आहेत ते ॲक्च्युली डिवाइड होतात. म्हणजे हा जो सेल आहे, ओके, सॉरी, हा एग होणार, ओके, आणि यांचं जेव्हा फ्युजन होतं ॲक्च्युली तेव्हा ह्या सेलचे क्रोमोझोम, ओके, ह्या सेलचे क्रोमोझोम आणि ह्या सेलचे क्रोमोझोम यांचं ॲक्च्युली रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे इकडले क्रोमोझोम काही तिकडे जातात आणि तिकडले इकडे जातात. सो ॲक्च्युली त्यांचं शेअरिंग होतं किंवा रिकॉम्बिनेशन म्हणू शकता तुम्ही त्याला, ओके, त्यांचं रिकॉम्बिनेशन होतं आणि इथे एक्सचेंज होतं क्रोमोझोम्सचं. त्यातून मग DNAसुद्धा एक्सचेंज होतात आणि जीन्ससुद्धा एक्सचेंज होतात. म्हणजे बघा, तर हेरिडेटरी कॅरेक्टर्स किंवा तुमचं जे जेनेटिक मटेरियल आहे, ओके, हेरिडेटरी कॅरेक्टर किंवा जेनेटिक मटेरियल, कॅरेक्टर्स म्हणजेच तेच जेनेटिक मटेरियल आहे ज्यात तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर केली गेली आहे. जसे आपले स्टोरिंग डिव्हायसेस असतात ना, तशीच आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा ती इन्फॉर्मेशन जी आहे जीन्समध्ये स्टोअर केली असते. जसं आपण SD कार्डमध्ये वगैरे फोन स्टोरेजमध्ये डेटा सेव्ह करतो, तसंच जीन्स असतात तिथे डेटा सेव्ह करायला. सो इथे जे आहे मग क्रोमोझोम्सचं एक्सचेंज होतं आणि त्यामुळेच DNAसुद्धा होतं आणि जीन्सचं होतं. म्हणजेच मग हे कॅरेक्टर स्टोअर कशात असतात, तर मोर प्रॉमिनंटली तुम्ही म्हणू शकता जीन्समध्ये, ओके, कारण जीन सगळ्यात बेसिक युनिट आहे आणि त्याच्या खाली कुठलं युनिट नाही. सो जीनमध्ये. परंतु तुम्हाला जर समजा एखादा क्वेश्चन असेल आणि ज्यात जीन्सचा ऑप्शन नसेल परंतु क्रोमोझोम्स असेल, तर क्रोमोझोम इज द राईट आन्सर. कारण ॲक्च्युली डिव्हिजन जे आहे ते क्रोमोझोमपासून सुरू होते, ओके. सो म्हणजे एखादा क्रोमोझोम जरी तिकडे गेला, याचाच अर्थ काय, जीन्स तिकडे गेले, सो दॅट हेरिडिटरी कॅरेक्टर्स तिकडे गेले, ओके. DNA सपोज ऑप्शन जर असेल तर DNA येणार, ओके, जर हे दोन नसतील तर. परंतु हे तिन्ही जर तिथे ऑप्शन्स असतील तर त्यातला प्रॉमिनंट जे आन्सर आहे ते जीन्स येणार, ओके, ठीक आहे. सो विच कंपोनंट, सो आन्सर इज द जीन, ओके. जर जीन्स ऑप्शन जर नसेल तर DNA आणि त्याच्यापेक्षा नंतर मग क्रोमोझोम्स. नेक्स्ट क्वेश्चन, वॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजनी. सो आत्ताच आपण बघितलं आहे काय, तर हेरिडिटी, ओके, म्हणजेच अनुवांशिकता, त्या प्रोसेसला म्हणतात हेरिडिटी ऑर अनुवांशिकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच आर द कंपोनंट्स ऑफ द DNA मॉलिक्यूल. इथे ॲक्च्युली ऑफ पाहिजे होतं, इथे हा प्रिंटिंग मिस्टेक आहे किंवा शब्द प्रिंट झाला नाही. सो विच आर द कंपोनंट्स ऑफ DNA मॉलिक्यूल, ओके, तर हे तुम्ही मागच्या वर्षी ॲक्च्युली शिकले आहात, तरी पण एकदा आपण रिकॉल करूया. सो सेकंडचा आन्सर जे आहे ते हेरिडिटी येणार, ओके. सो विच आर द कंपोनंट्स ऑफ DNA मॉलिक्यूल, राईट.
यस, तर हे बघा, डीएनए जो मॉलिक्यूल आहे, तिसऱ्याचा आन्सर आहे. सो डीएनएचं जो मॉलिक्यूल आहे त्यात ॲक्च्युली तीन कंपोनंट्स असतात, मेजर कंपोनंट्स. कुठले? तर पहिला असतो फॉस्फेट ग्रुप. हा ॲक्च्युली एक केमिकल कंपाऊंड आहे, ओके. आणि हा एक ग्रुप असतो जो प्रेझेंट असतो डीएनए मॉलिक्यूलमध्ये. डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे ते मी आता तुम्हाला पुढे सांगणारच आहे, इन डिटेल सांगणार आहे. सो जस्ट लक्षात घ्या की कुठले ग्रुप्स असतात. तर तिथे असतो एक फॉस्फेट ग्रुप, नंतर तिथे असतो एक शुगर मॉलिक्यूल, ओके. एक मॉलिक्यूल असतो शुगरचा ज्याला म्हणतात डी ऑक्सी रायबोज शुगर, ओके. आणि नायट्रोजिनस बेसिस असतात, किती असतात? तर चार असतात. म्हणजे टोटल बघा सहा ग्रुप्स असतात वेगवेगळे वेगळे. नायट्रोजिनस बेसिस असतात चार असतात. कुठले कुठले? तर ॲडेनिन असतो पहिला, दुसरा गॉनिन, तिसरा एक सायटोसिन आणि चौथा मीन्स थायमिन. सो असे चार जे आहे ते प्रेझेंट असतात डीएनए मॉलिक्युल्समध्ये, ओके. सो दीज थ्री आर द कंपोनंट्स ऑफ द डीएनए मॉलिक्यूल, ओके. एक फॉस्फेट ग्रुप, एक शुगर डीऑक्सीराइबोज आणि चार नायट्रोजिनस बेसेस, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन अँड थायमिन, ओके. सो नेक्स्ट टॉपिक आता आपण पाहणार आहोत, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. सो आता आपल्या ॲक्च्युअल चॅप्टरला सुरुवात झाली आहे, ओके. तर पहिला टॉपिक आहे आपला हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस. हेरिडिटरी म्हणजे अनुवांशिकता, हे तर तुम्हाला माहिती झालं आहे, ओके. म्हणजेच काय? तर एका पिढीचे जे कॅरेक्टर्स आहेत ते पुढच्या पिढीकडे जाणार, ओके. एका पिढीचे जे कॅरेक्टर्स आहेत ते पुढच्या पिढीकडे जाणार. जे काही इंटरनल और एक्सटर्नल कॅरेक्टर्स होते, म्हणजे कशाचे? तर बायोलॉजीशी रिलेटेड, ओके. बायोलॉजी मीन्स जीवशास्त्र, स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम, ओके, स्ट्रक्चर, फंक्शन. सो जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ते ॲक्च्युली एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाणार आणि इव्हॉल्युशन होणार, ओके. सो व्हॉट इज हेरिडिटी देन? ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर वाया जीन्स. कशाच्या माध्यमातून होत आहे? तर जीन्सच्या माध्यमातून, बरोबर. आत्ताच आपण पाहिलं आहे रिकॉलमध्ये की जे कॅरेक्टर्स आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात जीन्सच्या माध्यमातून. का बरं? तर आपली जी ॲक्च्युली कॅरेक्टर्सची इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर असते डीएनएमध्ये असलेल्या जीन्समध्ये, ओके. सो जीन्स जे आहे ते बेसिक स्ट्रक्चरल युनिट आहे की ज्यात आपली सर्व बायोलॉजिकल कॅरेक्टर्सची इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टोअर केली असते. आणि हेच जीन्स मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, त्याकडून पुढच्या असे ट्रान्सफर होत जातात. दॅट इज नथिंग बट द हेरिडिटी ऑर अनुवांशिकता, ओके. आता नेक्स्ट आपण यात पाहणार आहोत की हेरिडिटरी चेंजेस मग हे कसे होतात. हेरिडिटी तर माहिती झालं आपल्याला, हेरिडिटरी चेंजेस होतात कसे मग नेमकं? म्हणजेच हेरिडिटी जी आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहे कशी, त्यात कुठल्या कुठल्या स्टेप्स येतात, कुठले काय चेंजेस होतात, हे सर्व आपण पुढे डिटेल पाहणार, ओके. तर आता बघा, तुम्हाला हे माहिती आहे की जॉन ग्रेगॉर मेंडल यांना म्हणतात फादर ऑफ जेनेटिक्स, ओके. फादर ऑफ जेनेटिक्स किंवा ही इज द फर्स्ट पर्सन हू पायनियर्ड द फील्ड ऑफ जेनेटिक्स. म्हणजे जेनेटिक्स जी फील्ड आहे त्यांचा पाया जो रचला पहिल्यांदा ते होते जॉन ग्रेगॉर मेंडल, आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं फादर ऑफ जेनेटिक्स, ओके. आता जेनेटिक्स म्हणजे काय, ओके. सो जेनेटिक्स मीन्स स्टडी ऑफ जीन्स, ओके. स्टडी ऑफ जीन्स त्यांना म्हणतात जेनेटिक्स. म्हणजे आपले जे जीन्स आहे आपल्या डी एन एमध्ये असणारे, त्यांची जी स्टडी ज्या सब्जेक्टमध्ये केली जाते त्याला म्हणतात जेनेटिक्स, ओके. मग आता तुम्हाला माहिती आहे की हेरिडिटी म्हणजे काय? तर ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स कशाद्वारे होतात? तर जीन्सद्वारे, ओके. म्हणजेच काय? तर जेनेटिक्समध्ये आपण स्टडी करतो जीन्सची, आणि तेच कशामुळे होत आहे? जीन्सचे जेव्हा कॅरी होत आहे तेव्हाच काय होत आहे? हेरिडिटी होत आहे. म्हणजेच हेरिडिटी जो आहे तो ॲक्च्युली जेनेटिक्सचाच एक पार्ट आहे, ओके. सो जेनेटिक्समध्येच ॲक्च्युली येतं ते हेरिडिटी, ओके. सो जेनेटिक्स या मेजर सब्जेक्टखाली और टॉपिकखाली हेरिडिटी जो आहे तो एक छोटासा डोमेन आहे, ओके. आणि ज्याची आपल्याला आता स्टडी करायची आहे. तर हेरिडिटी आणि जेनेटिक्स म्हणजे काय हे तुम्हाला आता कळलं आहे, ओके. बट विचार करा की ॲक्च्युली ही जेनेटिक्स आहे किंवा हेरिडिटी आहे किंवा जीन्स, क्रोमोझोम, ओके. या सर्वांविषयी आपल्याला माहिती केव्हा झाली, ओके. सो ऑब्व्हियसली आहे जेव्हा सायंटिस्टने याविषयी स्टडी केलं असेल तेव्हा, स्टडी करायला सुरुवात केली असेल तेव्हा, ओके. सो आता आपण ॲक्च्युली बघणार आहोत की याची हिस्ट्री काय होती, ओके. सो नेक्स्ट टॉपिक इज हिस्ट्री ऑफ दिस ऑल दिस थिंग्स, मीन्स जेनेटिक्स, हेरिडिटी, जीन्स, क्रोमोझोम्स अँड एव्हरीथिंग. म्हणजे बघा
की ॲक्च्युली सर्व गोष्टींची सुरुवात कशी झाली, नंतर कसं आपल्याला माहिती होत गेलं की काय असतात या सर्व गोष्टी, त्याच्या डेव्हलपमेंट्स कुठल्या होत गेल्या, आणि आत्ता प्रेझेंटली आपण या सर्व सिच्युएशनमध्ये कुठल्या पोझिशनवर आहो, ओके, आणि या सर्व हेरिडिटी जीन्स जे आपण स्टडी करतो आहे यांचा आत्ता काय आपल्याला उपयोग आहे, त्याचे यूजेस काय, ॲप्लिकेशन्स काय, हेसुद्धा आपण ह्या टॉपिक झाल्यानंतर बघणार आहोत, ओके. सो मग चला सुरुवात करूया. तर हे बघा, ॲक्च्युली या सर्व गोष्टींची जी सुरुवात झाली ती झाली जॉन ग्रेगर मेंडेलपासून, ओके. तर यांनी काय केलं, जेव्हा सर्वात आधी जे पीज आहेत, ओके, पीज बीन्स, तर यांच्यावर यांनी सर्वात आधी एक्सपेरिमेंट केले, ओके, सर्वात आधी. आणि त्यांनी सांगितलं की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काहीतरी ट्रान्सफर होतं, सो दॅट या पिढीकडले जे कॅरेक्टर्स आहेत ते पुढच्या पिढीकडे जातात, ओके. परंतु त्यांनासुद्धा हे एक्झॅक्टली माहिती नव्हतं की नेमकं या पिढीकडून त्या पिढीकडे जात काय आहे, ओके. कारण तेव्हा सायन्स एवढं डेव्हलप नव्हतं झालं जेवढं आज झालं आहे. तेव्हा लोकांना न्यूक्लियससुद्धा काय असतो, न्यूक्लियस ॲक्च्युली, हां, येस, न्यूक्लियस जो आहे तो पाहिला गेला होता, परंतु न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतं, क्रोमोझोम, जीन, याविषयी काहीही माहिती नव्हतं, ओके. सो जेव्हा मेंडलनी त्यांचे एक्सपेरिमेंट केले, त्यांना हे लक्षात आलं की एका जे कॅरेक्टर्स होते ते पुढच्या पिढीकडे जात होते, परंतु नेमकं ते कशामुळे होतं आहे हे त्यांना माहिती नव्हतं, ओके. सो त्यांनी, आता आपल्याला माहिती आहे की हे कशामुळे होतं, तर जीन्समुळे होतं आहे. तर त्यांनी तेव्हा त्या गोष्टीला नाव दिलं, एक फॅक्टर आहे जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो आहे, ओके. सो आज त्या फॅक्टरला आपण जीन म्हणतो आहे, ओके, दॅट फॅक्टर इज नथिंग बट द जीन. परंतु हे तेव्हा माहिती नव्हतं. त्यांनी जी त्यांचं रिसर्च पब्लिश केली ती त्यांनी केली 1886 1885 आणि 1886 काळात त्यांनी ती त्यांची रिसर्च पब्लिश केली, ओके. सो परंतु त्यांना नेमकं हे हेरिडिटी म्हणजे काय आहे, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहे, काहीतरी जात आहे, पण नेमकं काय हे त्यांना माहिती नव्हतं, ओके. सो त्यांची जी रिसर्च झाली त्यापासून नंतर जगाला हळूहळू, म्हणजे ही फर्स्ट स्टेप होती, म्हणून त्यांना म्हटलं जातं फादर ऑफ जेनेटिक्स, ओके. सो ही पहिला जो पाया आहे तो त्यांनी रचला, आणि नंतर या सर्व गोष्टींना मग सुरुवात झाली, ओके. सो जगाला हे कळलं आहे की काहीतरी आहे जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहे, म्हणजे यांचे कॅरेक्टर त्यांच्यात दिसत आहे, ओके. सो याच्या बघा, नंतर 1901 जवळपास याच्या 15 ह्युगो डे व्हाईज, ओके, या नावाच्या शास्त्रज्ञांनी त्याची म्युटेशनल थिअरी दिली. आता म्युटेशन म्हणजे काय, मग म्युटेशनल थिअरी मीन्स म्युटेशन म्हणजे काय, ओके. तर म्युटेशन म्हणजे काय हे बघा, एखाद्या ऑर्गॅनिझमचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते त्याच्या जीन्समध्ये जे आहे इन्फॉर्मेशन ती स्टोअर असते जीन्समध्ये, ओके. तर म्हणजे काय, तर ह्या पिढीकडले कॅरेक्टर्स पुढच्या पिढीकडे जाणार, म्हणजेच काय, तर इथले जीन्स तिकडे जाणार, ओके, आणि जे इथे कॅरेक्टर्स आहे ते पुढेसुद्धा दिसणार, ओके. म्हणजे कॅरेक्टर्स जे आहे ते ॲक्च्युली आधीच फिक्स असतात, बरोबर ना, इकडले तिकडे गेले म्हणजे ते फिक्स आहेत, कारण जीन्स जे आहे ते आपोआप चेंज होऊ शकणार नाही. जेव्हा त्यांच्यात क्रोमोझोम्स एक्सचेंज होणार तेव्हाच ते जीन्स किंवा ते कॅरेक्टर जे आहे ते सेपरेट होणार किंवा त्याच्यात थोडं काही चेंज होणार, ओके. परंतु असंही काही ॲनिमल्समध्ये पाहिलं गेलं की त्यांचे जे पॅरेंट्समधले कॅरेक्टर्स होते ते ॲक्च्युली आणि त्यांच्या प्रोजेनीमधले, म्हणजे जी पुढची पिढी होते त्यांच्यातले जे कॅरेक्टर्स होते ते टोटली डिफरंट होते. तर हे कशामुळे होतं, तर त्याला म्हणतात म्युटेशन, ओके. सो म्युटेशन म्हणजे काय, तर सडन चेंजेस इन जीन्स, ओके, म्हणजे सडन चेंजेस इन जीन्स दॅट इज नथिंग बट म्युटेशन. म्हणजे काय, तर बघा, तर जीन्समध्ये जे कॅरेक्टर्स असतात किंवा जी इन्फॉर्मेशन असते ती फिक्स असते, ती चेंज होत नाही. म्हणजे आता बघा की तुमचे लहानपणी जे केस समजा कुरडे असणार, तर तुम्ही म्हातारेही झाले तरी ते तसेच असणार, म्हणजे त्यात काही चेंजेस होणार नाही. का बरं, तर ती जी इन्फॉर्मेशन आहे ती फिक्स आहे जीनमध्ये, ती फिक्स आहे. परंतु असेसुद्धा काही चेंजेस होतात की जे सडनली होतात, जे व्हायला नको होते, तर ते कशामुळे होतात, तर चेंजेस होतात तुमच्या जीनच्या स्ट्रक्चरमध्ये, म्हणजे ती इन्फॉर्मेशन जी आहे तीच कम्प्लिटली चेंज होते आणि असे चेंजेस तुमच्यात दिसतात, त्याला म्हणतात म्युटेशन. सो कॅन्सर बघाल तुम्ही, तर कॅन्सर हा तुम्हाला अनुवांशिक नसतो, तो सडनली तुमच्या सेल्समध्ये ॲक्च्युली म्युटेशन होतं म्हणून होतो. सो म्युटेशन म्हणजे सडन चेंजेस होतात जीन्समध्ये, तुमचं सर्व स्ट्रक्चर चेंज होतं त्या जीन्सचं, त्यामुळे तुमचे कॅरेक्टरसुद्धा चेंज होतं, ओके. सो ही म्युटेशनल थिअरी दिली, मग जगाला कळलं की हे म्युटेशन होतं आहे तर ते कशामुळे, तर जीन्स आहेत ज्यांच्यामध्ये सडन चेंजेस होत आहे. म्हणजे तेव्हा जगाला कळलं कशाविषयी, तर जीन्सविषयी,
ओके आणि तेच मग याच्या एका वर्षानंतर जस्ट आणखी जगाला हे सुद्धा कळलं की क्रोमोझोम्स काय असतात मग. ओके आणि हे कुणी सांगितलं तर वॉल्टर आणि सुटॉन यांनी काय केलं तर एक पेअर ऑफ क्रोमोझोम्स पाहिली कुणामध्ये तर ग्रास हॉपरमध्ये. ओके ग्रास हॉपर म्हणजे काय तर मराठीतलं नागतोडा म्हणतात. हा एक कीटक आहे ॲक्च्युली. ओके सो यांनी या कीटकाचे जे न्यूक्लियस आहे त्यांच्यामधली पेअर ऑफ क्रोमोझोम ती पाहिली. ओके कशाच्या मदतीने तर मायक्रोस्कोपच्या मदतीने. ओके सो आणि तेव्हा जगाला कळलं की न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात आणि जीन्स असतात हे सुद्धा माहिती झालं. ओके आणि मग इथून सुरुवात झाली की ॲक्च्युली ह्या सर्व गोष्टी आहे काय आणि हे कॅरेक्टर्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात कसे आणि ह्या सर्व गोष्टींना मग एक म्हणजे काय तर एक आग पेटली या सर्व फील्डमध्ये आणि या सर्व गोष्टींना देऊन सुरुवात झाली. ओके आणि मग यातून खूप रिसर्च चालली आणि नंतर जगाला कळलं की जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम्स. म्हणजे जीन्स जे आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशाद्वारे कॅरी केले जाते तर क्रोमोझोम्सद्वारे. म्हणजे क्रोमोझोम्सवर असतात DNA आणि DNAमध्ये असतात जीन्स. ओके आणि जीन्समध्ये असते आपली हेरिडिटरी कॅरेक्टर्स म्हणजेच इन्फॉर्मेशन स्टोअर केली असते. ओके सो तेव्हा जगाला कळलं की जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम्स आणि त्यानंतरच बघा जवळपास 40 वर्षांनी ओके 1902 पासून ते 1944 40 वर्षांनी जवळपास ह्या 3 शास्त्रज्ञ ओके ऑस्टवर्ल्ड ॲवेरी मॅक्लियन एम सी कार्थी अँड कॉलिन मॅक्लिऑड यांनी नंतर हे सर्व पुन्हा याच्यावर खूप सारे रिसर्च कारण आत्ता माहिती झालं जगाला की जीन्स म्हणजे काय आहे. काहीतरी आहे जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहे दॅट इज हेरिडिटी जे मेंडेलनी सांगितलं ते. ओके जीन्सविषयी माहिती झालं क्रोमोझोम्सविषयी माहिती झालं. ओके आणि जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम हे सुद्धा जगाला आता माहिती झालं आणि नंतर या 3 शास्त्रज्ञांनी सांगितलं की एक्सेप्ट व्हायरसेसना सोडून ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज जेनेटिक मटेरियल. ओके म्हणजे ह्या युनिवर्समधले जे काही सर्व ऑर्गॅनिझम्स आहे जे ॲनिमल्स आहे प्लांट सर्व 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 ओके ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे हॅव DNA ॲज जेनेटिक मटेरियल. त्यांच्यामध्ये DNA हा त्यांचा जेनेटिक मटेरियल असतो ज्यात त्यांची जी सर्व हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहे किंवा त्यांची स्ट्रक्चरल त्यांच्या बॉडीची फंक्शनल इन्फॉर्मेशन जी आहे ती त्यामध्ये स्टोअर केली गेली असते. ओके परंतु हे कुणाच्या केसेसमध्ये नसतं तर एक्सेप्ट व्हायरसेस ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. काय तर व्हायरसच्या केसमध्ये त्यांच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन किंवा जेनेटिक मटेरियल आहे ते DNAमध्ये स्टोअर केलं जात नाही तर त्यांच्यामध्ये काय असतात तर जस्ट काही पीसेस असतात त्यांच्याकडे जीन्सचे फ्यू पीसेस. ओके जीन्सचे फ्यू पीसेस म्हणजे हा कम्प्लीट DNA नसतो फ्यू पीसेस असतात किंवा काही याच्यामध्ये RNAसुद्धा असतो काही व्हायरसेसमध्ये. ओके ठीक आहे म्हणजे यांच्यामध्ये कम्प्लीट DNA नसतो. ओके आणि तेच नंतर मग 1966 जॅकोब आणि मोनॅड ह्या 2 शास्त्रज्ञांनी मॉडेल दिलं कशाचं तर प्रोटीन सिंथेसिसचं. ओके तर आता हे जे कॅरेक्टर्स आहेत जे आपल्या बॉडीमध्ये दिसतात ॲक्च्युली ते प्रोटीन्सच्या माध्यमातून हे होतात म्हणजे व्यक्त होतात किंवा प्रोटीन्सच्या माध्यमातून ते शो केले जातात. कसं तर ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहणारच आहोत नेक्स्ट टॉपिक याच्यानंतरचाच. ओके सो आता जस्ट तुम्ही लक्षात घ्या की जॅकोब आणि मोनॅड यांनी मॉडेल दिलं प्रोटीन सिंथेसिसचं ते मॉडेल डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पुढे. ओके तर ही बेसिकली होती या सर्व गोष्टींची हिस्ट्री. म्हणजे आता तुम्हाला कळलं आहे की हेरिडिटीविषयी लोकांची जी जागरूकता आहे ती कशी कशी वाढत गेली कुठले कुठले चेंजेस होत गेले आणि कुठल्या स्टेपमध्ये कुठल्या अचीवमेंट्स आपल्याला प्राप्त झाल्या ते. ओके सो आता नेक्स्ट बघा मग या सर्व गोष्टींचा इफेक्ट काय झाला. आता तुम्हाला माहिती आहे की हेरिडिटी काय आहे त्याविषयी का बरं शास्त्रज्ञांनी किंवा लोकांनी धडपड सुरू केली स्टडी करण्यासाठी आणि मग त्याचे फायदे काय झाले तर आज आपल्याकडे आहे करंटली रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ओके आता बघा इथे शब्द आहे रिकॉम्बिनंट. कॉम्बिनेशन म्हणजे काय दोन गोष्टी जुडणे. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय तर दोन गोष्टींची हेराफेरी किंवा अदलाबदली होणे. तर आज आपल्याकडे आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणजे काय. तर हे बघा सपोज माझ्याकडे एक ऑर्गॅनिझम आहे ज्याचे काही कॅरेक्टर सपोज हा कुत्रा आहे याचे काही कॅरेक्टर्स असणार याचा काही एक वेगळा पर्टिक्युलर कलर असणार याचे काही डोळे नाक कान जे वेगळे असणार. ओके तर एक माझ्याकडे ॲनिमल आहे गोट बरोबर ह्याचेसुद्धा एक पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की हा डॉग आहे हा गोट आहे.
कशावरून सांगतो आपण, तर त्याचे काही पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आहे, याचे काही पर्टिक्युलर त्याच्या बॉडीची स्ट्रक्चरल फंक्शनल अरेंजमेंट वेगळी आहे, तर याच्या केसमध्ये ती वेगळी आहे. म्हणजे कशावरून सांगतो आहे, तर त्याच्या जेनेटिक जे जेनेटिक मटेरियल आहे, त्यात त्याचं जी इन्फॉर्मेशन आहे ती वेगळी आहे, तर याची वेगळी आहे. ओके, सपोज मला ह्या डॉगमध्ये जर गोटचे कॅरेक्टर पाहिजे असतील तर मी काय करणार? ऑब्व्हियसली याचे जे जीन्स आहे, ज्या त्याची इन्फॉर्मेशन स्टोअर केली गेली आहे, ओके, जीन्समुळेच त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर दिसत आहे, तर मी काय करणार, याचे जे जीन्स आहे ते काही जीन्स डॉगच्या DNA मध्ये ॲड करणार. म्हणजे मी काय केलं आहे, तर रिकॉम्बिनेशन केलं आहे, हेराबेरी केली आहे, अदलाबदली केली आहे. कशाची? तर DNAची. ओके, इथल्या काही DNAचे पीसेस मी इथे टाकले. ओके, सो दॅट इज नथिंग बट द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आणि त्यामुळे मला काय भेटलं, तर डॉगमध्ये सुद्धा मला काही गोटचे कॅरेक्टर्स भेटले. सो दॅट इज द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ओके, परंतु हे जे आहे ह्युमन्सच्या केसमध्ये केलं गेलं नाही, प्राण्यांमध्ये सुद्धा फ्यू काही एक दोन प्राण्यांमध्ये केलं गेलं आहे, परंतु हे मोस्टली प्लांट्समध्ये केलं जातं. कशासाठी? तर आपल्याला जे शेतीसाठी वगैरे पाहिजे आहे, त्यामध्ये काही कॅरेक्टर्स आपल्याला चांगले हवे, जसं की काही ड्रॉट रेझिस्टन्स पाहिजे, काही कमी पाण्यामध्ये जगणारी सुद्धा झाडे पाहिजे, जास्त पीक येणारी. सो त्यांच्यामध्ये जे आहे ते रिकॉम्बिनेशन हे केलं जातं, आणि त्यांच्यामध्ये RDNA टेक्नॉलॉजी यूज केली जाते. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, त्याला शॉर्टमध्ये म्हणतात RDNA टेक्नॉलॉजी, आर फॉर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आणखी काय काय याचे युजेस आहे मेजर? तर बघा, यातून काय पॉसिबल आहे. सपोज मला जर माहिती असेल की एखाद्या ऑर्गॅनिझमचे जे जीन्स आहेत ते कसे आहेत, ओके, आणि तेच मग मी पुढे सांगू शकतो की त्याची पुढची पिढी कशी येणार. सो मला काय माहिती होणार की समजा एखाद्या पिढीला जर काही कुठला रोग असेल, तर तोच त्याच्या पुढच्या नेक्स्ट पिढीलासुद्धा होणार, बरोबर, आईवडिलांकडून पुढच्या पिढीकडे जाणार. सो म्हणजेच काय, तर डायग्नोसिस ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. म्हणजे जे अनुवांशिक जे रोग आहे जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार, तर त्यांचं आपण आधीच निदान करू शकतो, आधीच आपल्याला माहिती पडणार की हा रोग पुढच्या पिढीलासुद्धा होणार. मग त्यांची ट्रीटमेंट करणं आणि त्यांना रोकणं, थांबवणं हे आपल्याला आधीच शक्य होणार, जर आपल्याला जीन्सविषयी माहिती असणार, या हेरिडिटी जेनेटिक्सविषयी माहिती असणार तर. ओके, आणि आत्ताच सांगितलं की प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्याच हायब्रिड म्हणजे काय, तर त्यांचं रिकॉम्बिनेशन करून नवीन व्हरायटीज तयार करणे, ज्यात ॲडव्हान्स कॅरेक्टर्स आपल्याला भेटतील. ओके, आणि काही इंडस्ट्रीयल प्रोसेसेसमध्ये सुद्धा याची यूज केली जाते. खूप साऱ्या इंडस्ट्रीयल प्रोसेसेस आहेत, तुम्हाला सुद्धा इन डिटेल दिलेले नाही. ओके, तर ह्या सर्व गोष्टी होत्या ज्या आपल्याला हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेसच्याबद्दल माहिती असायला हवं. यातल्या इम्पॉर्टंट कुठल्या गोष्टी आहे हे बघा, ह्या लक्षात ठेवा तुम्ही. सो पहिली तर हेरिडिटी म्हणजे काय, ती डेफिनेशन ग्रेगर जॉन ग्रेगर मेंडल यांचं नाव आणि त्यांचे अचीवमेंट्स. ही हिस्ट्री जी आहे ती ॲक्च्युली तुम्ही लक्षात ठेवली नाही तरी चालेल, परंतु इथल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्ट ठेवायच्या, तर जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम्स आणि एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज जेनेटिक मटेरियल. आणि हे जे युजेस आहे किंवा जे अप्लिकेशन्स आहे कशाचे, तर हेरिडिटी आपल्याला माहिती झाली आहे त्यामुळे. ओके, सो हेरिडिटीचे जे युजफुलनेस आहे किंवा युजेस आहे, अप्लिकेशन्स आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. दोन ठेवले तरी चालेल. ओके, आणि हेच सर्व तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे, जे आपण आत्ता टॉपिक कवर केला आहे तो. जस्ट तुम्ही याला एकदा रीड कराल तरीही तुम्हाला समजून जाणार की काय आहे नेमकं. ओके, आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिटर असाल या चॅनलवर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्हाला या चॅनलवरच्या नवीन अपडेट्स ज्या आहे त्या मिळत राहतील. ओके, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.